नमस्कार मित्रांनो, वामन बुरुळेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आत्ता आपण आहोत बांबर्डे या गावामध्ये. इथून आपण प्रवासाला सुरुवात केली आहे आणि आज मी तुम्हाला मुंबई गोवा, अर्थात आता मुंबई गोवा किंवा गोव्यापर्यंत हा लिमिटेड राहिलेला नाही आहे. NH 66 तुम्ही जर बघितलात, गुगल केलात तर तुम्हाला लक्षात येईल याचं मोठं विस्तारीकरण झालं आहे. अगदी कन्याकुमारीपर्यंत हा हायवे बनतो आहे आणि गेली अनेक वर्ष बनतो आहे, पण त्यातला जो सिंधुदुर्ग जिल्ह्यातला भाग आहे, पॅच आहे, तो ऑलरेडी झालेला आहे. अगदी कोरोना काळात किंवा त्याही पूर्वी 19 सुद्धा हा भाग बऱ्यापैकी इथे काम झालेलं होतं. काही ठिकाणी फक्त उड्डाणपुलांचं काम चालू होतं, जे फ्लायओव्हर आहेत बऱ्यापैकी त्यांची कामं चालू होती, पण बाकी जो हायवे होता तो 2019-20 या दरम्यानच पूर्ण झालेला. सध्या पाहूया हायवेची स्थिती कशी आहे. आता आपण जरा पुढे आलोत आणि मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला म्हटलं की काही भागात हा हायवे पूर्ण झाला आहे, काही भागात अजून नाही झाला आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्हा आणि रायगड जिल्हा, विशेषतः रत्नागिरीमध्ये लांजा तुम्ही एकदा सोडला आणि लांजाच्या पुढे गेलात की पूर्ण हायवे जो आहे तो अजूनही त्याचं काम होत आहे, काम चालू आहे तिथे आणि पूर्ण झालेला नाही आहे. मात्र तुम्ही सिंधुदुर्ग किंवा गोवा बघाल किंवा थोडा कारवारचा जो बेल्ट आहे कारवारच्या पुढे बघाल तर हायवे अतिशय सुंदररित्या तयार झालेला आहे. मी अलीकडे कारवार किंवा त्या भागात नाही गेलो आहे, पण तुम्ही अनेक ब्लॉग बघत असता, मीही बघत असतो, त्यात अनेक यूट्यूबरला आपण फॉलो करत असतो, त्यात काही यूट्यूबरचे मी ब्लॉग बघितलेत. स्पेशली कुमटा वगैरे ह्या भागामध्ये हायवेची स्थिती सध्या खूप चांगली आहे. बऱ्याच ठिकाणी चौपदरीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. तर तुम्ही ज्यावेळी इथून केरळमध्ये जाल आणि कन्याकुमारी थ्रू दॅट केरळमधून तो जातो हायवे, तर तिथून तुम्ही ज्यावेळी कन्याकुमारीला जाल त्यावेळी बराच भाग तुम्हाला झालेला दिसेल. आत्ता आपण सिंधुदुर्गमध्ये आहोत आणि सिंधुदुर्गमधील काही गावं जी आता पणदूर वगैरे लगेच येतं, का फार वेळ लागत नाही, तर या गावांमधून आपण चालू आणि थोड्याच वेळात आपण ओरोसमध्ये पण पोहोचू. ओरोसमध्ये थोडा वेळ थांबून मग आपण पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात करू आणि पाहू कशी स्थिती आहे, 4 काय झालं आहे, मेजर चेंजेस काय आहेत हे आपण बघणार आहोत. कारण मी म्हटलं आहे की 2020 बऱ्यापैकी हायवे झालेला होता. थोडं मी त्यावर बोलेन पुढे. एक मोठा मेजर चेंज मी तुम्हाला सांगेन मित्रांनो, तो हा आहे की आता बऱ्यापैकी या 4 तुम्हाला झाडं दिसत आहेत, हिरवळ दिसतीये, निसर्ग आपलं जे पूर्वीचं रूप होतं ते पुन्हा मिळवत आहे आणि बऱ्यापैकी जी ग्रीनरी आहे, अर्थात हायवेवर तेवढी मध्ये झाडे लावली दिसत नाही आहेत, पण दोन्ही बाजूला जी झाडं होती पूर्वीची, जी कापल्यानंतरही तोडल्यानंतरही जी शिल्लक झाडं होती ती तुम्हाला आता दिसत आहेत आणि चांगल्या प्रकारे वाढलीत ती झाडं. हा एक मेजर डिफरन्स आहे. त्याशिवाय दुसरा मोठा फरक हा आहे की थोडंसं मध्ये मध्ये जिथे सिमेंट आहे किंवा सिमेंटीकरण केलं आहे तिथे थोडा रस्ता खराब होताना दिसतो आहे आपल्याला. अर्थात मेजर नाही आहे, पण थोडाफार प्रमाणात आपल्याला कळतो आहे की थोडा मध्ये मध्ये खड्डे आहेत आणि ते आता तेवढे फ्रिक्वेंटली भरले पण जात नाही आहेत. सो हा एक थोडासा इश्यू आहे. आता बघा, आता आपण आलोत ओरोसच्या अगदी जवळ. इथे हे एक प्रसिद्ध कॉलेज आहे आणि इथे मागे एक मेजर ॲक्सिडेंट झालेला या भागामध्ये, पण इथून पुढे जरा गेल्यावर तुम्हाला एक मोठं ब्रिज लागेल आणि त्या ब्रिजच्या पलीकडे ओरोस सुरू होतं. ओरोस म्हणजे आपल्या सिंधुदुर्गची राजधानी. तर आता आपण राजधानीमध्ये प्रवेश करतो आहे आणि तुम्ही बघताय काही कर्व जी आहेत, काही वळण जी आहेत, ती या हायवे बनवताना काढली गेली नाही आहेत, बऱ्यापैकी तशीच आहे तुम्हाला दिसत आहेत. आणि आजचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की आज रस्ता खूप छान वाटतो आहे, कारण पाऊस नाही आहे आज. आज पूर्ण दिवस जे आकाश आहे ते खूपच सुंदर दिसत आहे, निळं आणि त्यात काही पांढरे ढग, तुम्हाला ते छान वाटतं आहे समोर. तर हे एक वैशिष्ट्य आहे आजच्या दिवसाचं आणि त्यामुळे मुद्दाम म्हटलं की आज रेकॉर्ड करूया. ही माडाची झाडं पण बघा बाजूला किती सुंदर दिसत आहेत. आणि इथे एक अलीकडे जे हब तयार झाला आहे जिथे चहा वगैरे मिळतो, त्यानंतर इतर स्नॅक्स वगैरे मिळतो, बरीच लोक थांबतात इथे. मी इथंसुद्धा इथे थांबेन. अनेक मालवणी कोकणी हॉटेल आहेत आणि त्याचबरोबर बिकानेर, बाहेरच्या लोकांनी येऊनसुद्धा इथे उद्योग सुरू केलेत. सो हा भाग आहे, हा ओरोसचा भाग आहे. इथून एक रोड आतमध्ये गेला आहे तो जिजामाता चौकाकडून, तो ओरोस राजधानी जी आहे आपली, ओरोस बुद्रुक, सिंधुदुर्ग नगरी म्हणतो आपण त्याला, तिथे तुम्हाला घेऊन जातो. आणि हा व्ह्यू थोडासा मी तुम्हाला दाखवतो.
इथे कसा हायवे दिसतोय, अगदी व्यवस्थित आहे, चांगल्या स्थितीत आहे. सो फायनली थोडंफार खाऊन आपण प्रवासाला सुरुवात केली आहे आणि पुन्हा एकदा आता आपण ओरसमधून चाललो आणि इथे मागे एका ब्लॉगमध्ये पण तुम्हाला मी दाखवलेलं की इथे एक छान चॅपेल आहे सिंधुदुर्गचं वैशिष्ट्य आमच्या, की गोवा आणि सिंधुदुर्ग विशेषतः, की इथे तीन मुख्य जे धर्म आहेत ते अगदी गुण्यागोविंदाने राहतात. ख्रिश्चन धर्म त्यातला एक आहे, हिंदू मुस्लिम आणि ख्रिश्चन हे तिन्ही धर्माची लोकं तुम्हाला या दोन्ही जिल्ह्यामध्ये, गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आढळतील आणि सर्व काही फेस्टिवल्स एकत्र साजरे केले जातात. बऱ्यापैकी सगळेजण एकत्र राहतात, गुण्यागोविंदाने राहतात आणि हा आहे एंट्रान्स म्हणूया आपण, अर्थात ओरस मागेच सुरू झाला आहे पण इथे थोडंसं इथून एक रोड आत जातो त्यामुळे इथे मोठा बोर्ड त्याने लावला आहे आणि इथून जर तुम्ही डावीकडे वळलात तर ओरोस जे छोटं गाव म्हणूया किंवा टाऊन म्हणूया आपण, फार मोठं शहर पण नाही आहे पण इथे सगळ्या शासकीय इमारती आहेत त्यामुळे त्याला जास्त महत्त्व आहे. तुम्ही इथे लाईन बघताय गाड्यांची लागलेली, ही CNG साठी लाईन लागली आहे. सो मगाशी म्हटल्याप्रमाणे इथे हे CNG स्टेशन आहे, इथे एक आणि लास्टला एक ओरोस जिथे संपतं तिथे एक CNG स्टेशन आहे. या दोन स्टेशनवर तुम्ही नेहमी गर्दी पाहता, नेहमी अगदी गर्दी असते इथे, कारण फार कमी आहेत हायवेवर CNG स्टेशन, त्यामुळे असेल. आणि हे पुन्हा एकदा मी तुम्हाला ओरोस जे मुख्य गाव आहे, मुख्य शहर आहे, टाऊन आहे, तिथून न नेता वरून नेतोय उड्डाणपूल. हेही तुम्ही बघताय की 6 लेन्स आहे टोटल, अर्थात फक्त जिथे उड्डाणपूल आहे तिथे 6 लेन केलं आहे त्यांनी आणि फार फरक नाही पडला आहे. 2020 पण मी व्लॉग बनवलेला, त्याच्यानंतर 21-22 पण बनवले त्यामध्ये आणि यामध्ये आता फार काही मोठा मेजर डिफरन्स अजूनही नाही आहे. हां, पॅचेस दिसत आहेत भरपूर ठिकाणी, जिथे जिथे काम खराब झालं असेल तिथे पॅचेस दिसत आहेत. अशा प्रकारे मित्रांनो ओरोसमधल्याच अजून एका उड्डाणपुलावरून आपण मार्गक्रमण करतोय आणि हा लास्ट फेज आहे किंवा शेवटचं टोक आहे ओरोसचं. तुम्ही इथे पण लाईन बघाल गाड्यांची, मगाशी मी तुम्हाला म्हटलेलं की इथे जे स्टेशन्स आहेत गॅस स्टेशन्स ते कमी आहेत त्यामुळे लांब लचक रांगा दिसत आहेत. हे लांब लचक रांगा आहे इथे पण आणि इथपर्यंत ही रांगा, इथून पुढे थोडं गेल्यावर कसाल सुरू होईल आणि कसालमध्ये मेजर काय आहे तर तुम्हाला माहितीच आहे की सिंधुदुर्गामधील सगळ्यात मोठं हॉस्पिटल जे आहे ते नारायण राणे यांचं हॉस्पिटल, ते याच गावामध्ये आहे आणि इथून जायला आतमध्ये एक रोड आहे, थोडे बोर्ड लागला आहे तर काही क्रिटिकल किंवा काही ॲक्सिडेंट केसेस वगैरे असतील तर त्या इथे बऱ्यापैकी रेफर केल्या जातात. थोडा वेगळा व्ह्यू घेऊया आता आपण, गाडीच्या आतमधून मी कॅमेरा घेतला आहे मगाशी पुढे लावलेला, म्हटलं थोडासा वेगळा व्ह्यू घेऊया, डॅशबोर्ड कसा दिसतो आहे, गाडी चालवतो आहे, साईडला मिरर वगैरे, हा जरा व्ह्यू छान वाटतो. आणि आता पुन्हा एकदा तोच हायवे आपला जो कन्याकुमारी ते मुंबई, मुंबई ते कन्याकुमारी NH66 आणि इथे खूप छान वाटतो. अर्थात या हायवेवर प्रचंड टीका सध्या चालू असते, त्याला कारण असं आहे की त्या गणपती दरम्यान ज्या लोकांनी प्रवास केला, विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामधल्या लोकांनी प्रवास केला, ते खूप कंटाळले आणि त्यामुळे एक प्रकारचं जे अपप्रचार आहे तो हायवेचा झाला आणि ते ऑब्व्हियस होतं. पण तुम्ही इथे बघाल, इथे खूप चांगल्या स्थितीमध्ये हायवे सिंधुदुर्गमध्ये, हे रेल्वेचं वरचं ब्रिज, अशी काही निवडक ठिकाणं आहेत हायवेवर की वर ब्रिज रेल्वेचा आणि खालून हायवे असं बघतो आपण, कुमठ्यामध्ये आहे, त्यानंतर इथे आहे, त्यानंतर पुढे संगमेश्वरला पण असं एका ठिकाणी आहे, दोन ठिकाणी आहे. सो जिथे रेल्वेचं ब्रिज वरून जातं आणि बऱ्यापैकी खालून हायवे जातो, मुंबई गोवा हायवे. आता तुम्ही इथे बघताय थोडंसं माझ्या डॅशबोर्डवर ऊन येत आहे, कारण ऊन आता थोडंसं वाढलं आहे पण जसं मी अँगल चेंज होईल गाडी जशी वळत जाईल, कारण हे खूप मोठं टर्न आहे इथलं, तसं तुम्हाला पुन्हा एकदा क्लिअर पिक्चर यायला लागेल. आता समोर बघा, आता समोर तुम्हाला अगदी क्लिअर पिक्चर दिसत आहे. बऱ्याच दिवसानंतर मी हायवे ब्लॉग करतो आहे
कारण मधल्या काळामध्ये मला वेळही नव्हता, बरीच कामं होती, त्यानंतर काही छोट्या गणपतीचे वगैरे व्हिडिओ केले मी, पण हायवे व्लॉग केला नव्हता, तो बऱ्याच दिवसानंतर करतो आहे. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरायचं नाही, अर्थात वेळ आहे अजून, व्लॉग इथे संपत नाही आहे. सुंदर निसर्ग, सुंदर कोकणातला निसर्ग, आणि कोकणातला हायवे म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. काही जणांनी याला विरोधही केला, पण मी मागे सांगितलेलं तुम्हाला एका ब्लॉगमध्ये मी स्पष्ट केलेलं माझं मत की जी दळणवळणाची साधनं आहेत आणि एक साधन जे आहे ते म्हणजे हे मुंबई गोवा हायवे, त्याला मी कायम सपोर्ट करतो. पण या पलीकडे जाऊन जर कोण म्हणत असेल की आणखी 3 हायवे बांधूया, तर मला वाटतं त्याची खरंच गरज नाही आहे. हा हायवे इनफ आहे. आत्ता सध्या रश आहे हायवेवर, त्यावेळी पण तुम्ही बघताय की फार वाहनं नाही आहेत. कधी कधी आम्ही असंही बघितलं आहे मित्रांनो, दुपारी 3 वाजता वगैरे आम्ही प्रवास करतो, मगाशी म्हटल्याप्रमाणे मी, त्यावेळी हायवेवर कोणी नसतं लिटरली. सो एका हायवेची गरज होती आणि तो झाला आहे, चांगला आहे, आणि तो व्यवस्थित करा, अजून व्यवस्थित करा, हेच माझं मत आहे. आता आपण टोल नाक्यावर पोहोचलो. हा टोल नाका अर्थात ॲक्टिव नाही आहे अजिबात, अजूनही सुरू झालेला नाही आहे, कार्यान्वित झालेला नाही आहे, बांधून ठेवला आहे, कधीतरी सुरू होईल लवकरच, कारण ह्या भागातलं जे काम आहे ते आता पूर्ण झालं आहे. अगदी सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे, पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं काम झालं आहे, त्यामुळे कदाचित हा सुरू होईल. आणि तुम्हाला माहिती आहे कर्नाटकात सुरू झालेत टोल नाके, NH66 जिथे जिथे आहे, जिथून जिथून जातो आहे कर्नाटकात विशेषतः, इथे टोल नाका आहे आणि बऱ्याच प्रमाणात पैसे घेतले जात आहेत, आणि इथेही कधीतरी सुरू होईलच, अर्थात कारण सगळं काही कंत्राटी पद्धतीने असल्यामुळे त्यांनाही त्यांचे पैसे उभे करायचे आहेत, त्यामुळे ते सुरू होणारच काहीतरी. हां, थोडा विलंब होतो आहे कारण कामसुद्धा पूर्ण केलेलं नव्हतं त्यांनी, त्यामुळे. आत्ता तुम्ही बघता इथे हा जो हायवे आहे हा स्थिती, याची स्थिती चांगली आहे असं मध्ये मध्ये हे बघा, हे तुम्हाला काम मेंटेनन्सची कामं दिसत आहेत होताना. आता आपण कणकवली शहराच्या जवळ आहोत, पण अर्थात माझा जो व्लॉग आहे ना तो कणकवली शहरात मी तुम्हाला घेऊन जाणार नाही आहे, मी तो वागद्यामध्ये संपवणार आहे. इथे तुम्ही मध्ये मध्ये जे स्टॉपचे जे बोर्ड दिसत आहेत ना, किंवा त्यांनी रोडवर ठेवले, ते मेंटेनन्सची कामं चालू असतात मध्ये मध्ये, हे कटिंग वगैरे जे आहे ते करत असतात, कलर करत असतात, तर ह्या गोष्टी इथे होत असतात सिंधुदुर्गामध्ये, त्या जरा चांगल्या वाटत आहेत. आणि बाकी हायवेही सुंदर आहे, बघूया आता पुढे काय होतं. गेल्या 4 वर्षामध्ये असं मेजर काही इश्यू नाही आला आहे, अर्थात क्वालिटी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे. आजही बरीच लोकं सांगतात की ह्या हायवेची क्वालिटी तशी नाही आहे जशी लोकांनी एक्सपेक्टेड केलेली होती, किंवा एक्सपेक्टेड होती, ज्यांनी एक्सपेक्ट केलेलं होतं लोकांनी, तशी क्वालिटी नाही आहे. अजूनही लोकांना वाटतं की तेवढा प्लेन नाही आहे रोड, तर याकडे थोडंसं हायवे ऑथॉरिटीने लक्ष देणं गरजेचं आहे, लोकांना वाटतं आहे आणि सगळ्यांनाच वाटतं आहे, आम्हालाही वाटतं आहे. बाकी त्यांनी चांगल्या सुविधा केल्यात, दोन्ही बाजूला स्टॉप तयार करणं, किंवा काही ठिकाणी मला टॉयलेट्स पण दिसली, ह्या चांगल्या गोष्टी आहेत. सो आता आपण वागदेमध्ये जवळजवळ पोहोचलो मित्रांनो, आणि इथून पुढे आता मी कणकवलीमध्ये नाही जात आहे, काही कारणासाठी शिरवलला जात आहे, अर्थात शिरवलचा एक व्हिडिओ माझा येणारच आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. कदाचित या व्हिडिओच्या अगोदर पोस्ट केला असेल मी समजा, तर तो माझ्या लिस्टमध्ये असेल आणि तो तुम्ही जाऊन नक्की पाहावा त्यावेळी. कधी मला आता मुहूर्त मिळतो आहे मला माहिती नाही आहे, पण मी शूट करतो आहे आणि काहीतरी लवकरच याचं रेकॉर्डिंग जे आहे आणि बाकीचं एडिटिंगचं काम करून मी हा व्हिडिओ नक्की रिलीज करणार आहे. आता आपण जवळजवळ वागदेच्या जवळ पोहोचलो. वागदे हे जे गाव आहे, या गावामध्ये मेजर म्हणजे तुम्हाला सगळी मेजर हॉटेल्स मिळतील. NH66 जुनं, आता त्याचं नाव काय मला माहिती नाही आहे, त्यांनी चेंज केलं असावं कारण मध्यंतरी हायवे ऑथॉरिटीने सगळ्यांना नावं चेंज करायला सांगितलेली. इथे विश्रांती नावाचं एक हॉटेल आहे, तेही छान हॉटेल आहे, गेलं मागे ते. एक गणपतीचं मंदिर आहे, तेही फेमस आहे. आणि जरा पुढे गेल्यावर कॉर्नरवर जुना एक पेट्रोल पंप आहे, जिथे अगदी वर्षानुवर्षे ह्या हायवेवर, जुन्या हायवेवरसुद्धा आम्ही ज्यावेळी ट्रॅव्हल करायचो त्यावेळी तिथे आम्ही थांबायचो पेट्रोल भरायला. आणि गोपुरी आश्रम आहे मुख्य म्हणजे. जरा पुढे गेल्यावर तुम्हाला
लेफ्टला तो दिसेल गोपुरी आश्रम, तो एक मेजर इथलं एक आकर्षण आहे. त्यांचा बाहेर शॉप पण आहे, तुम्ही तिथल्या ज्या कार्यकर्त्यांनी तयार केलेल्या गोष्टी असतील त्या विकत घेऊ शकता. इथे जाय खाली, हा जो लेफ्टला रोड गेला आहे इथे तुम्हाला गोपुरी आश्रम मिळेल, तिथे तुम्ही जाऊन भेट देऊ शकता. सो मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला सांगायला मला अजिबात विसरू नका. सुरुवात केली प्रवासाची वेताळ बांबारडे तर्फ कळसुली, तिथून आपण सुरुवात केली आणि आत्ता आपण वागदेमध्ये आहोत. हा प्रवास तुम्हाला कसा वाटला, हा हायवे तुम्हाला कसा वाटला, इथली स्थिती कशी वाटली आणि हा एकंदरीत ब्लॉगच कसा वाटला याबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. धन्यवाद मित्रांनो, माझे पुढचे ब्लॉग बघायला विसरू नका आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर शेअर करायला देखील विसरू नका. धन्यवाद.